Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata बड़े लोग का कंफ्यूज असता कि अरे महादेव देवों के देव महादेव बोले ते श्रेष्ठ है बोलता नहीं नहीं बोले गणेश जी गणपति बप्पा सगे ग्रेट है बोले नहीं नहीं ब्रह्मा जी है कौन म्हणता दुर्गा है कौन म्हणता काली है पण शास्त्रामधून आपलं समजत हे सगळं सगळ्यांच्या लोकांचं जे आपले एक म्हणते ना सेंटिमेंटल भावना आहेत म्हणून ते त्यांना श्रेष्ठ समजतात पण ते पण काय म्हणतात जसं गणेश जी आहेत तर जसं जी भगवद्गीता जी आहे ती महाभारताचं एक पार्ट आहे तर जेव्हा व्यासदेवजींना जेव्हा लिहायची होती भगवद्गीता महाभारत तेव्हा त्यांना स्टेनोग्राफर पाहिजे होता म्हणजे त्यांनी ते स्वतः लिहिले नाही आहे ते म्हणजे काय बोलतात त्याला ते बोलत होते श्लोक आणि गणपती बाप्पा जे ते आपले श्लोक लिहत होते त्यांना कोणतरी चांगला म्हणजे पाहिजे होतं स्टेनोग्राफर सारखं त्यांना सेक्रेटरी पाहिजे होतं ते बोलले त्यांना सजेस्ट केलं की गणेशची ते सगळ्यात बेस्ट आहेत खूप हुशार आहेत इंटेलिजंट आहेत त्यांना तू घे ठीक आहे ते व्यासदेवजी गणेशजीकडे जातात ते गणेशजी पण हुशार ते बोलतात माझी एक अट आहे तुम्ही जिथे थांबणार मी तिथेच पॅन ठेवेल आणि निघून जाईल ते व्यासदेवजी बोलले बाबा एवढा मोठा ग्रंथ लिहायचा आहे सगळ्यात आपला म्हणजे वर्ल्ड मधले सगळ्यात मोठा जो ग्रंथ आहे तो महाभारत आहे खूप भरपूर श्लोक आहे त्याने तर बोलले की एवढं मोठा ग्रंथ लिहायचं तर मी काय दिवस रात्र याच्यावर बसून राहणार का तर ते पण एक अट टाकतात म्हणजे ठीक आहे व्यासदेव म्हणतात माझी पण एक अट आहे तुला समजलं तरच लिहायचं नाही समजलं तर तू लिहायचं नाही बोलतात ठीक आहे आणि जेव्हा व्यासदेवजीने जे काम असेल काही काही त्यांना म्हणजे आंघोळीला जायचं गायत्री करायची ते काहीतरी एकदम डिफिकल्ट श्लोक असा मारायचे त्याला गणपती बाप्पा बिचार आपला विचार करत बसायचं अरे काय याचा अर्थ काय मग ते आपलं आरामशीर फिरून फिरून यायचे सगळं झालं समजलं का बोलतं नाही बोला ठीक आहे मग व्यासदेवजी त्यांना सांगायचे तर ह्याचा अर्थ काय की जे महाभारत आणि जी भगवद्गीता आहे ती गणपती बाप्पानी समजून लिहिलेली आहे असंच त्यांनी म्हणजे जस्ट व्यासदेवजी सांगितली म्हणून नाही लिहिली ती एक एक श्लोक त्याचा काय अर्थ आहे काय डेप्थ आहे सगळं समजलंय आणि जेव्हा भगवद्गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवान कृष्ण म्हणतात की मी सर्वात श्रेष्ठ आहे माझ्यातून सर्व आलेला आहे मीच सगळं चालवतो मीच सगळं करतो तेव्हा एकदा ही गणपती बाप्पा नो 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 सॉरी सॉरी व्यासदेवजी तुम्ही थांबा थांबा युअर रॉंग नाही माझे पिता महादेव ते शिवजी ते सगळ्यात श्रेष्ठ नाही एकदाही नाही बोलले कारण त्यांना माहिती आहे गणपती बाप्पाला पण माहिती आहे आणि शिवजींना पण माहिती आहे शिवजी पण पार्वतींना म्हणतात की काय तो श्लोक आहे आराधना नाम अपि सर्वेशाम विष्णू आराधना परम तर ते पण काय म्हणतात की सगळ्यात देवांमध्ये जी सगळ्यात मोठी जी आराधना आहे ती फक्त भगवान विष्णूची आहे ते हे म्हणत नाही की माझी आराधना ते म्हणतात की विष्णू आराधनम परम ही परम आराधना आहे ती भगवान विष्णूचीच आहे तर जेवढे देवी देवता आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांची पोझिशन आणि ते सगळे जे आहे ते भगवान कृष्ण त्यांनाच श्रेष्ठ मानतात ते पण आपणच जे एक मानव समाज आहे तो आपल्या सेंटिमेंट्समुळे म्हणा किंवा अज्ञानतेमुळे म्हणा तेच असे हे काहीतरी अपराध करत राहतात नाही ऍक्च्युली कसं झालं